तेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळेला काय मनात होतं, आता कसं वाटतंय, सुनेबद्दल जावयाबद्दल कोण बोलणार? ही माझी मुलगी आहे आणि हा जावई आहे. आता बरेच वर्ष झाली लग्नाला, त्यामुळे दोघांचे एकमेकां म्हणजे मुलीचा तर मला स्वभाव माहितीच आहे, त्याचाही स्वभाव माहिती आहे, त्यामुळे ते दोघं कसे आहेत ते आता खरंच छान आहे. त्यांचा संसार छान आहे, मुलगा छान आहे आणि मुलगी नात पण छान आहे. आता आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आहे त्यामुळे पुण्यात पण खूप छान वाटतं आहे. एका वाक्यात सांगतो, आम्ही दोघं म्हणजे दीपक आणि लग्न झाल्यानंतर आमच्या घरापासून 4 मिनिटाच्या अंतरावर त्याचा ब्लॉक होता आणि माझा ब्लॉक होता, मोठे मोठे दोघांचे ब्लॉक होते. आम्ही आत्ता इथे आलो राहायला, त्याला एकत्र बसून निर्णय घेऊन आम्ही दोन्ही ब्लॉक विकून इथे एकत्र राहायला आलो. अरे वा, म्हणजे याच्यात सगळं तुम्ही समजा. अरे वा 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 वा, खूप छान. मी मामी आहे तिची, म्हणजे या मामाची बायको, त्यामुळे तिची मुलगी तिच्या मुली एवढी ती होती तेव्हापासून ओळखते मी तिला. आणि प्राजूबद्दल एकच सांगायचं तर अत्यंत गुणी आहे, त्याच्यानंतर उत्तम गृहिणी, प्रेमळ आई, उत्तम सून आणि आमची गोड भाजी. अरे वा. आणि तसाच तिचा सहचर तिला सहचार्य करतो, त्यामुळे दोघांचा संसार एकदम छान, खूप गुणीगुणी आहेत. अरे वा, छान. नमस्कार, मी तिची बहीण आहे. लहानपणी आम्ही खूप मज्जा करायचो, कारण तेव्हा सुट्टीत काका मामाकडे जायचा असा एक उद्योग ठरलेला असायचा सुट्टीमधला, त्यामुळे अतिशय गुणी लहानपणापासनं. आणि आम्ही दोघी जणी बहिणी आणि आमचे बाकी सगळे चुलत आणि आत्ते भाऊ सगळे मिळून आम्हाला दोघी मिळून दोघींना रडवायचे, हे आम्हाला अगदी आठवत आहे की सगळे मिळून आमचं लहानपणी तुम्हाला रडवायचे. हा, दोघींनाही. बरोबर. आणि ते सगळे मोठे घरी करताय. दीपकही स्वभावाने खूप छान आहे, त्यामुळे दोघांचा खूप छान संसार चालू आहे, बघून खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. मामा महत्वाची. नमस्कार. नाही, आमची प्राजू खूप चांगली आहे, दिसायला सुंदर आहे, जेवण उत्तम करते, चित्र चांगली काढते, काही जे म्हणाल ते सगळंच चांगलं करते. आणि दीपक आमचा आता काय आहे, राजा आहे आमचा, जावई आहेत आमचे, खूप चांगले आहेत दोघेही. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा यांना बघितलं तेव्हा काय होती प्रतिक्रिया? नाही, ती पहिल्या जेव्हा राग होता कम्प्लीट, आमच्या बाजीला नेणारा कोण, म्हणजे असं होऊच शकत नाही, त्याच्यात मी मिलिटरीतला असं होऊच शकणार नाही ॲज इट इज. पण नंतर कळलं की ते आमच्या ओळखी म्हणजे आमच्या मित्राची बायको तिचा भाऊ आहे सक्का, म्हटलं गोखले म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेम. अरे वा. तर त्यामुळे गोखले दारम एकत्र जोडून आले, खूप चांगले आहेत दोघे, आई वडील पण चांगले आहेत. आणि ते पुण्यात आल्यामुळे आम्ही सगळे मामा, 3 मामा आहोत आम्ही, तिघेही खूप आनंदी आहोत, कारण आमच्या जवळ आली आमची वाची. आणि दॅट्स इट.